Hello students in last lecture we study one bit memory cell and concept of clock and the definition of flip flop flip flop is the logic circuit which has one stable state either one or zero if it is one it is known as set and if it is zero it is known as reset the flip flop is a logic circuit which is also known as a bistable multivibrator in this lecture, we study the types of flip flops. In types of flip flops, there is first flip flop, RS flip flop. The RS flip flop is constructed by using NOR gate and by using NAND gate also. First, we study the RS flip flop by using NOR gates. NOR gate is studied in our logic gate chapter, paper 2nd, which is chapter. Now, NOR gate. NOR gate is the logical equation of norgate is y is equal to a plus b bar then the truth table for norgate is a b y 0 0 0 plus 0 0 0 bar 1 then 0 1 0 plus 1 1 1 bar 0 then 1 0 1 plus 0 1 1 bar 0

The R and S inputs gives us the flip flop set or reset. This is the symbol of RS flip flop. To inputs S and R to outputs Q and Q bar. In last lecture we study that Q and Q bar are always complementary. Complementary that is if Q is equal to one then Q bar is equal to zero and if Q is equal to zero then Q bar is equal to one. म्हणजेच काय क्यू आणि क्यू बार दोन्ही एकाच वेळेस सेम नसतात तर ते काय असतात कॉम्प्लिमेंटरी असतात हे आपण लास्ट वन बीट मेमरी सेलमध्ये बघितलेलं आहे आता ही जी काय आर एस फ्लिपलॉप बायुझिंग नॉर्गेटची डायग्रॅम आहे त्यामध्ये दोन नॉर्गेट्स कसे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत दर क्रॉस कपलिंगमध्ये कन कनेक्ट केलेले आहेत व्हॉट इज क्रॉस कपलिंग द आउटपुट ऑफ फर्स्ट नॉर्गेट इज गिवन ॲज इनपुट टू दी सेकंड नॉर्गेट अँड द आउटपुट ऑफ सेकंड नॉर्गेट इज गिवन ॲज इनपुट टू दी फर्स्ट नॉर्गेट दोन नॉर्गेट्स काय केले आहेत क्रॉस कपलिंगमध्ये कनेक्ट केलेले आहेत अप्पर नॉर्गेटचं इनपुट काय तर आर आणि लोअर नॉर्गेटचं इनपुट काय तर येस धिस टेबल शोज दी वर्किंग ऑफ धिस आर एस फ्लिप फ्लॉप विच इज नोन ॲज ट्रुटेबल ट्रुटेबल म्हणजेच काय आपल्याला दाखवतो दी वर्किंग ऑफ एनी लॉजिक सर्किट डायग्रॅम मग तर इथं आर आणि येसच्या चार कंडिशन्स असतील इफ आर एस इज इक्वल टू झिरो झिरो इफ आर झिरो येस वन इफ आर वन येस झिरो अँड इफ आर वन येस वन ह्या चार कंडिशन्स असतील झिरो 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 वन वन झिरो आणि वन वन ह्या चार कंडिशन्स आपल्याला बघायच्यात आणि त्या चार कंडिशन्स बघताना नॉर गेटचं जे कन्क्ल्युजन आहे कोणतं ज्या आता आपण ह्या ट्रुटेबलनी बघितलं इफ एनी वन इनपुट ऑफ नॉर गेट इज हाय इट्स आउटपुट इज लो देन फर्स्ट कंडिशन इफ आर इज इक्वल टू झिरो अँड येस इज इक्वल टू झिरो हा आर झिरो असेल आणि यस झिरो असेल तर काय होईल बघा आपण एनी वन इनपुट हाय असेल, असेल तर कन्क्लुजन मांडले दोन्ही झिरो झिरो असतील तर फ्लिपलॉप आहे त्या कंडिशनमध्ये राहतो त्याला काय म्हटलं जातं तर लास्ट डेट दॅट इज फ्लिपलॉपचे ॲक्शन काय असतील तर नो चेंज त्याच्या वर्किंगमध्ये काही चेंज होत नाही तो आहे असा नो चेंज कंडिशनमध्ये राहतो दॅट इज लास्ट डेट इफ आर इज इक्वल टू झिरो अँड यस इज इक्वल टू वन आर झिरो असेल यस वन असेल तर लोअर जो नॉर्गेट आहे लोअर गेटचा एनी वन इनपुट काय आहे हाय आलेलं आहे बिकॉज ऑफ दी वन इनपुट ऑफ लोअर नॉर्गेट इज हाय इट्स आउटपुट इज लो लो दॅट इज क्यू बार इज इक्वल टू झिरो दिस लो बार इज गिव्हन टू दी अप्पर नॉर्गेट ॲज अ इनपुट देन दी इनपुट्स टू दी अप्पर नॉर्गेट इज झिरो अँड झिरो दोन इनपुट्स अप्पर नॉर्गेटचे काय झाले आता झिरो झिरो देर फॉर दी आउटपुट ऑफ अप्पर नॉर्गेट इज इक्वल टू वन दॅट इज क्यू इज इक्वल टू वन क्यू इज इक्वल टू वन व्हेन क्यू इज इक्वल टू वन द फ्लिपलॉप इज सेट बघा आणखीन एकदा इफ आर झिरो येस वन लोअर नॉर्गेट प्रोड्युसेस लो आउटपुट विच इज गिव्हन एज इनपुट टू दी अप्पर नॉर्गेट दे अप्पर नॉर्गेट हॅज इनपुट्स झिरो झिरो देर फॉर इट प्रोड्युसेस दी हाय आउटपुट दॅट इज क्यूज इक्वल टू वन व्हेन क्यू इज इक्वल टू वन फ्लिपलॉप सेट देन सेकंड कंडिशन इफ आर वन यस झिरो आर वन असेल यस झिरो असेल तेव्हा काय होणार आहे दी वन इनपुट टू दी अपर नॉर्गेट इज हाय देअर फॉर इट्स आउटपुट इज लो एक जर इनपुट हाय असेल तर त्या नॉर्गेटचं आउटपुट काय येतं लो येतं देअर फॉर क्यू इज इक्वल टू झिरो व्हेन क्यू इज इक्वल टू झिरो क्यू बार इज इक्वल टू वन बिकॉज क्यू अँड क्यू बार आर ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी वेन क्यू इज इक्वल टू झिरो फ्लिपलॉप इज रिसेट फ्लिपलॉप कसा असतो तेव्हा रिसेट कंडिशनमध्ये असतो देन नेक्स्ट कंडिशन इफ आर इज इक्वल टू वन अँड येस इज इक्वल टू वन दॅट इज वी वॉन्ट अप्पर नॉर्गेट हॅज वन इनपुट इज हाय देअर फॉर इट्स आउटपुट इज लो अँड लोअर नॉर्गेट इज ऑल्सो वन इनपुट इज हाय इट्स आउटपुट इज ऑल्सो झिरो दॅट इज क्यू अँड क्यू बार इक्वल टू झिरो धीस इज अनडिझायरेबल कंडिशन कारण क्यू आणि क्यू बार कसे असतात कॉम्प्लिमेंटरी असतात ते एकाच वेळेस सेम येऊ शकत नाहीत ह्यालाच काय म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्टिकबल कंडिशन किंवा फॉरबिडन कंडिशन म्हटलं जातं क्यू आणि क्यू बार एकाच वेळेस इक्वल आले तर ती कंडिशन काय असती फॉर्बिडन आणि फ्लिपलॉप जो काय तो कशामध्ये जातो तर रेस कंडिशनमध्ये जातो रेस दॅट इज क्यू आणि क्यू बार इक्वल आले तर त्याला काय म्हटलं जातं रेस कंडिशन म्हटलं दिस इज द ट्रुटेबल ऑफ एस फ्लिपलॉप बाय युझिंग नॉर्गेट धिस रेस कंडिशन इज अनडिझायरेबल अँड इट इज नेवर युज्ड ती कधीही यूज केली जात नाही म्हणजे आर आणि एस दोन्ही वन वन एकाच वेळेस कधीही यूज केले जात नाहीत इन केस ऑफ आर एस फ्लिपलॉप आणखीन एकदा आपण बघूया आर एस फ्लिपलॉप बाय युझिंग नॉर्गेट दी आर एस फ्लिपलॉप इज कन्स्ट्रक्टेड बाय युझिंग टू क्रॉस कपलड नॉर्गेट्स दॅट इज आउटपुट ऑफ अप्पर नॉर्गेट इज गिव्हन ॲज इनपुट टू दी लोअर नॉर्गेट अँड द आउटपुट ऑफ लोअर नॉर्गेट इज गिव्हन ॲज इनपुट टू दी अप्पर नॉर्गेट the truth table of nor gate is 0 1 0 1 0 that is if any one input of this nor gate is high its output is low this truth table of nor gate is used in this working of rs flip flop when r0 and s0 flip flop remains in the last state and the action of flip flop is

Set and when R1 is 0, then one input of upper NOR gate is high, therefore it produces low output and Q is equal to 0. As Q0, Q bar 1 and flip-flop reset. When RS are both are 1 one, then both NOR gate produces low output.

The second diagram shows the RS flip-flop by using NAND gate. Here also the two NAND gates are connected in the cross coupling condition that is output of the first NAND gate is given as the input to lower NAND gate and the output of lower NAND gate is given as the input to the upper NAND gate. Here also the truth table of NAND gate. The output Equation for NAND gate is y is equal to a into b bar. The truth table for NAND gate is 4 conditions 0, 0, 0, 1, 1, 0, and 1, 1. When a and b 0, 0, then 0 into 0, 0, 0 bar 1. Then second 0, 1, 0 into 1, 0, 0 bar 1. If वन इंटू झिरो 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 बार वन देन वन 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 इंटू वन 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 बार झिरो इन अप्पर थ्री कंडिशन्स इफ एनी वन इनपुट ऑफ लँड गेट इज लो इट्स आउटपुट इज हाय वरच्या तीन कंडिशनमध्ये काय बघितलं आपण एक जरी इनपुट लो असेल लँड गेटचं तर आउटपुट काय होतं त्याचं हाय ही कंडिशन आपल्याला कुठे यूज करायची इन धीस आर एस फ्लिपलॉ आता जसं आपण आर एस फ्लिप लॉप बायुझिंग नॉर गेटचा टेबल बघितला त्याच पद्धतीने आपण आर एस फ्लिप लॉफ बायुझिंग नँडचा ट्रू टेबल बघायचं चार कंडिशन्स आर आणि येसच्या व्हॅल्यूज किती असतील झिरो 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 वन वन झिरो अँड वन वन दी फर्स्ट कंडिशन इफ आर इज इक्वल टू झिरो अँड यस इज इक्वल टू झिरो इथं नॅण्डच्या ट्रू टेबलमध्ये काय बघितलं आपण इफ एनी वन इनपुट ऑफ नॅण्ड गेट इज लो इट्स आउटपुट इज हाय in this condition the one input to the upper nand gate is low therefore q is equal to 1 and one input to the lower nand gate is also zero therefore the output of lower nand gate is also 1 this q and q bar equal to 1 this is undesirable आताच आपण बघितलं काय म्हटलं होतं त्याला फॉरबिडन कंडीशन किंवा रेस कंडीशन म्हणजे इन केस ऑफ रेस फ्लिप फ्लॉप बाय यूजिंग NAND gates when r0 zero, s0 yes zero, then there is a forbidden condition and flip flop is the race section then second condition if r is equal to 0 s yes is equal to 1 then one input to the upper nand gate is zero therefore its output is 1 that is q is equal to 1 when q is equal to 1 the flip flop is set then when r is equal to 1 Q is equal to 0. Then the input to the lower NAND gate, one input to the lower NAND gate is 0. Therefore, the output of lower NAND gate is high. That is, Q bar is equal to 1. As Q bar is equal to 1, Q is equal to 0 because Q and Q bar are always complementary. Therefore, Q is equal to 0. This Q is equal to 0, that is, flip-flop is in the reset condition. अँड व्हेन आर इज इक्वल टू वन यस इज इक्वल टू वन दोन्ही वन वन असतील आर आणि यस तर त्याला काय म्हटलं होतं लास्ट डेट किंवा नो चेंज फ्लिपलॉप कसा राहतो लास्ट डेटमध्ये राहतो फ्लिपलॉपच्या ॲक्शनमध्ये काही चेंज होत नाही तो काय राहतो नो चेंज कंडिशनमध्ये राहतो दिस इज द ट्रुटेबल फॉर आर एस फ्लिपलॉप बाय युझिंग गेट इन बोथ नँडगेट्स दी फ्लिपलॉप इज सेम दॅट इज आर एस फ्लिपलॉप

in rs flip flop by using nand 0 gives the race and 1 gives the no change these are the drawbacks of rs flip flop because the in case of rs flip flop these 0 0 and 1 1 conditions are not useful that is one is given as a race condition and other is as no change there only when yes input is high it gives the set output that is flip flop set म्हणजे फ्लिपलॉप जर का सेट करायचं असेल तर यस इनपुट मस्ट बी हाय दोन्ही ट्रुटेबलमध्ये आपण बघू शकतो आर झिरो एस वन देन इज सेट आर झिरो येस वन इज सेट दॅट इज व्हेन फ्लिपलॉप वी वॉन्ट दी फ्लिपलॉप टू सेट वी हॅव टू दी सेट इनपुट ऑफ इज इक्वल टू वन अँड इफ आर वन एस झिरो देन क्यू इज इक्वल टू झिरो फ्लिपलॉप रिसेट Yes, yes, आर वन येस झिरो देन क्यूज इक्वल टू झिरो फ्लिपलॉप रिसेट म्हणजे जेव्हा फ्लिपलॉप रिसेट करायचा असेल तेव्हा आर काय असला पाहिजे तुमचा हाय असला पाहिजे प्रत्येक वेळेस फ्लिपलॉप सेट करताना यस मस्ट बी हाय प्रत्येक वेळेस फ्लिपलॉप रिसेट करताना आर मस्ट बी हाय हे काय त्याचे ड्रॉबॅक्स आहेत आर एस फ्लिपलॉपचे वन काय रेस्ट कंडिशन आणि नो चेंज मिळतं त्यामुळे काय करायला लागतं आपल्याला झिरो झिरो आणि वन वन ह्या दोन कंडिशन आपण अलाव करू शकत नाही फ्लिपलॉप सेट करायचं असेल तर यस हाय लागतो फ्लिपलॉप रिसेट करायचं असेल तर आर काय लागतो हाय लागतो ह्या दोन काय त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत आणि हे जे काय ड्रॉबॅक्स आहेत ते रिमूव्ह कुठं केले जातात तर डी फ्लिपलॉप आहे नेक्स्ट फ्लिपलॉप काय आपला डी फ्लिपलॉप त्या डी फ्लिपलॉपसाठी काय यूज केलं जातं ओन्ली वन इनपुट असतो डी इनपुट आणि तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे फक्त त्यामध्ये चेंज काय होतं तर क्लॉकड आर एस एक बघायचं आपल्याला क्लॉकड आर एस म्हणजे काय आता जे काय ट्रान्झिशन्स व्हॉट आर दी ट्रान्झिशन्स ट्रान्झिशन्स इज चेंज इन द स्टेट चेंज इन द स्टेट व्हॉट आर दी स्टेट इन आर एस फ्लिपलॉ हाय अँड लो दीज आर दी टू स्टेट इज डिनोटेड बाय वन इज डिनोटेड बाय झिरो हायस्ट स्टेटला काय म्हणतो आपण सेट आणि झिरो असेल तर काय म्हटलं होतं रिसेट मग ह्या दोन काय आहेत स्टेट्स आहेत कोणत्याही लॉजिक सर्किटच्या आणि सेटमधून रिसेटला किंवा रिसेट, रिसेट म्हणून सेटला जर काही यायचं असेल स्टेट चेंज करायचे असतील तर त्याला काय म्हटलं होतं ट्रान्झिशन्स इन क्लॉकड ऑफ लिपलॉप्स दी ट्रान्झिशन्स आर मस्ट बी कम्प्लीटेड इन वन क्लॉक सायकल टाईम जे वन क्लॉक सायकल टाईम आपण लास्टच्या लेक्चरला बघितले लास्टच्या लेक्चरला काय बघितलं ही जर का क्लॉक पल्स असेल ऑन आणि ऑफ तर हा जो काय टोटल टाईम पिरियड असतो ऑन प्लस ऑफ ह्याला काय म्हटलं तर वन क्लॉक सायकल टाईम दी ट्रान्झिशन्स मस्ट बी कम्प्लिटेड इन धीस बिटवीन वन क्लॉक सायकल टाईम अँड दीज आर नोन ॲज दी क्लॉकडं फ्लिपलॉप्स त्या क्लॉकडं फ्लिपलॉप्समध्ये आपल्याला क्लॉकडं आर एस फ्लिपलॉप क्लॉकड डी फ्लिपलॉप आणि क्लॉकडं जे के फ्लिपलॉप्स असे फ्लिपलॉप्स आहेत मग आता या लेक्चरला काय बघितले आपण आर एस फ्लिपलॉप बाय युझिंग नॉर अँड आर एस फ्लिपलॉप बाय युझिंग नॅन्ड नेक्स्ट या लेक्चरला आपल्याला क्लॉकड आर एस अँड क्लॉकड डी फ्लिपलॉप्स बघायचे आहेत थँक्यू